नमस्कार मैत्रिणींनो. चला, आज मला स्वयंपाकाला खूप वेळ झाला. आज मी दोडकीची भाजी करणार आहे, ती पटकन अगदी 10 मिनिटात भाजी होते, त्यामुळे मी म्हटलं चला आज दोडकीची साल काढून घेतली. कडक असतात ना, मग ती साल काढून घेतली आणि त्याची अशी का करून घेतली दोडक्यांची. तेल टाकते, तेल 3 चमचे तेल टाकले, मोहरी टाकते, जिरे टाकते, लसूण लसूण पण टाकते, बघा तेलामध्येच मी मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकते, कारण तेलामध्ये जर टाकले ना तर भाजीला सगळीकडनं सारखं मीठ, हळद, मीठ सगळीकडनं लागतं भाजीला, म्हणून मी तेलातच टाकते. आणि परत लई जातं ना हळद तिखट वगैरे. आता खूप छान लागते सिंपल भाजी, खूप छान लागते चवीला. कुणी कुणी याच्यात शेंगदाण्याचं कुटपण घालतं, पण आम्हाला अशीच आवडते सिंपल होती, खूप छान लागते. लसणाची फोडणी बसते ना तिला, खूप छान लागते. हलवून घ्यायची, मुलांना डब्याला दिली तरी चालेल, ही भाजी पटकन होते अगदी 10 मिनिटात. आणि वरून कोथिंबीर टाकायची. ह्या भाजी ह्या भाजीला पाणी नाही टाकायचं शिजायला, तर दोडक्यांना पाणी सुद्धा त्यातच ती शिजते. आता आपण झाकण ठेवणार आणि अधूनमधून जर भाजीला हलवायचं झाकण काढून, अगदी 10 मिनिटात भाजी तयार होईल. बघूया आता भाजी झाली का. बघा छान झाली भाजी. हे बघा पाणी, बघा पाणी टाकलं का मी नाही टाकलं, त्या पाणी न टाकताच भाजी शिजली. बघा दोडक्याची कोरडी करायची असेल तरच पाणी नाही टाकायचं, मग तुम्हाला पातळ करायचं असेल तर तुम्ही पाणी टाकू शकतात.